दिवसेंदिवस पर्यटकांची पावले माथेरानकडे वळत आहेत. मात्र सद्यस्थितीत नेरळ ते माथेरान दरम्यानच्या एकमेव मार्गामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे स्वतःच्या गाड्या कुठेतरी घाटात पार्क करून पर्यटकांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षित प्रवासाची वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी राज्य शासनाने अन्य ठिकाणाहून सहज उपलब्ध होणारे पर्यायी मार्ग तयार करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. मागील काळात फिनिक्युलर रेल्वेसारख्या प्रकल्पाला स्थानिक पातळीवर विरोध करण्यात आला, त्यामुळे हा प्रकल्प अद्यापही धूसर आहे. त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन येथे पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.